माजी मंत्री आहेत वर्षा गायकवाड पुन्हा एकदा या विषयावर बोलतायत. पेपर होता त्याच्यामध्ये दोन दोन मार्काचे तीन प्रश्न चुकीचे आले. पहिल्या पेपरामध्ये जो इंग्लिशचा पेपर होता 6 मार्क, नाही नाही नाही, दुसरा हिंदीचा पेपर आला, तिसरा मराठीच्या पेपराच्या ऐवजी इंग्लिशचा पेपर गेला. आणि आज ही बुलढाण्याची चौथी घटना आहे. सागर साहेब, तुम्ही मला म्हणताय सन्माननीय सदस्य, आपण निर्णय घेतला त्यावेळेला या सरकारने त्यावेळी सांगितलं की बाबा 10 मिनिटं पहिलं पेपर द्यायचा नाही, कारण पेपर बाहेर जातो म्हणून. भरारी पथक काढले, सगळं केलं, मोबाईल अलाउड नाहीये. मग अध्यक्ष महोदय, अर्धा तास आधी, जेव्हा की 10 मिनिटं आधी पेपरच द्यायचा नाहीये हे निर्णय घेतला गेला सरकारच्या वतीने, नवीन सरकारच्या वतीने, मग अर्धा तासच्या आधी हा पेपर बाहेर गेला कसा? हा खूप मूलभूत प्रश्न आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहेब तुम्हालाही माहितीये काय होतं. त्यामुळे माझं विनंती आहे की हा पहिल्यांदा झालेला नाहीये. बीड मध्ये झाले, इंग्लिशच्या पेपराचं झाले, हिंदीच्या पेपराचं झाले. त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला आता जे शालांत, आमचं उच्च शालांत मंडळ आहे, HSC बोर्ड आहे, त्याला आता कुठेतरी आपल्याला सांगावं लागेल. कारण प्रत्येक पेपरामध्ये जर अशी चुकी व्हायला लागली आणि प्रत्येक वेळेला मुलांनी मेहनत केलेली असते, 12वीचं वर्ष हे त्यांच्या भविष्याचं एक माइल स्टोन असतो. त्यामुळे माझी विनंती आहे, मी रोज सन्माननीय अध्यक्ष महोदय याच्याबद्दल बोलत आहे, आजच्या पेपराच्या बाबतीत सुद्धा मी आपल्याच्या निदर्शनाची गोष्ट आणून देते. सन्माननीय सदस्य वर्षाताई गायकवाड यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे, मी माने सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी मांडल्यानंतर तो गंभीर आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, ही काही सरकारनं या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊनच जर सातत्यानं असे प्रकार घडत असतील तर या बाबतीमध्ये जे काही त्या बाबतीतले जे कारवाई करण्याची आवश्यकता आहे, मग ते सेंटर प्रमुख असतील, त्या जिल्ह्याचा कोणी ज्याच्यावर जबाबदारी परीक्षा कंडक्ट करण्याची त्या अधिकारी असतील, म्हणून संबंधित शिक्षण मंत्र्यांच्या समवेत चर्चा करून आजच संध्याकाळपर्यंत या बाबतीमध्ये कारवाई काय करण्यात आली आणि भविष्यात या गोष्टी कशा टाळता येतील या संदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार आहे, असं अध्यक्ष महोदय आपण त्याचं निवेदन करू. छत्रपतींचा विचार म्हणजे